सात नंतर थेट 2024 मध्ये T20 विश्वचषक जिंकण्यापर्यंत टीम इंडियाला. मुंबईमध्ये दृश्य आपण पाहतो, विश्वविजेते टीम इंडिया याचं पोस्टर घेऊन चाहते या ठिकाणी दाखल झाले. ठिकठिकाणी मुंबईमध्ये हे पोस्टर लागले. टीम इंडिया जगज्जेती टीम इंडियाचं हे पोस्टर याच ओपन डेक बस मधूनच ही रॅली जी आहे ती निघणार आहे. त्याआधी वानखेडे स्टेडियमवर एक शानदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, जिथे क्रिकेट प्रेमींनी प्रचंड गर्दी केली आहे. हाच उत्साह अगदी T20 शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळत होता. थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश तुखंडे यांच्याकडे. दिनेश, मुंबईकरांचा उत्साह अत्यंत असा ओसंडून या ठिकाणी वाहतोय, कशा प्रकारचा कार्यक्रम असेल, किती वेळामध्ये टीम इंडिया आता मुंबईमध्ये पोहोचणार? निखिला, मी सध्या वानखेडे स्टेडियम मध्ये आहे आणि इकडची थेट दृश्य आपण TV9 मराठीच्या दर्शकांना दाखवतो आहोत. ही ओपन डेक बस आहे आणि ही सजवली गेलेली आहे. हे तुम्ही पोस्टर बघू शकता, जो T20 वर्ल्ड कप जिंकला आणि विश्वचषक स्वीकारतानाचा जो क्षण आहे त्याचं एक मोठं पोस्टर आपल्याला इथे या बसवर बघायला मिळतं. ही ओपन डेक बस आहे आणि ह्या ओपन डेक बसमधून NCPA ते वानखेडे स्टेडियम असा भारतीय विश्वचषक संघाचा प्रवास असणार आहे. ढोल ताशाची तयारी आहे स्वागतासाठी. आणि सध्या वानखेडे स्टेडियम बाहेर काय वातावरण आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. चाहत्यांची प्रचंड गर्दी, लाखोंच्या संख्येनं मुंबईकर जे भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी इथे जमलेले आहेत. खूप मोठा पोलीस बंदोबस्त आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीचा आहे. पण ही गर्दी क्षणाक्षणाला वाढते आहे आणि याचं मॅनेजमेंट सध्या मुंबई पोलिसांकडे आहे. शिस्तबद्ध पद्धतीने या सगळ्या क्रिकेट चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश मिळतो आहे. खूप गर्दी आपल्याला या संपूर्ण परिसरात बघायला मिळते आहे. ही सध्याची थेट दृश्य आपण वानखेडे स्टेडियम बाहेर पाहतो आहोत आणि एकूणच मुंबईकर आतूर आहेत. जो विश्वचषक विजेता संघ आहे त्याचा एक क्षण किंवा एक झलक आपल्याला प्रत्येक खेळाडूची पाहायला मिळावी, त्यांना अभिनंदन करावं, शुभेच्छा द्याव्यात यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेट रसिक वानखेडे स्टेडियममधून येत आहेत. नक्कीच दिनेश, आणि हाच उत्साह आपल्याला सध्या संपूर्ण मुंबईमध्ये इथे पाहायला मिळत आहे. ही मरीन ड्राईव्हची ही दृश्य आपण पाहतोय की असेच जे मोठे टीम इंडियाचे हार्दिक स्वागत करणारे बॅनर जे आहेत ते ठिकठिकाणी या ठिकाणी लागलेले आहे. वानखेडे स्टेडियमवर शानदार कार्यक्रमाचं आयोजन आणि संपूर्ण वानखेडे स्टेडियम सुद्धा असंच खचाखच भरलेलं आहे. तर स्टेडियमच्या बाहेर सुद्धा रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. पुढच्या काही मिनिटांमध्येच टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होणार आहे. विशेष म्हणजे या टीम इंडियामध्ये 4 मुंबईकर देखील असणार आहे. महाराष्ट्रातले 4 खेळाडू असणार. रोहित शर्मा स्वतः नागपूरचा आहे आणि त्यामुळे देखील मुंबईकरांमध्ये तेवढाच उत्साह आहे. T20 वर्ल्ड कप जवळपास 15 वर्षांनी भारतात आलेला आहे आणि त्यामुळे देखील क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह संचारलेला आहे. T20 मधला अगदी अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेबरोबरचा अत्यंत रोमांचक ठरलेला सामना या सगळ्या क्रिकेट चाहत्यांनी पाहिला होता.